रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर, मी सव्वा वैशाली विनायक। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय मराठी इयत्ता 11वी चा अभ्यास करणार आहोत। आज आपण पद्यरचनेचा अभ्यास करणार आहोत इथे, आणि घटक भाग क्रमांक एक आहे। कवितेचं नाव आहे पैंजण, त्याचे कवयित्री आहेत नीलम माणगावे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या कवयित्रीचा प्रथम परिचय करून घेऊया। तर स्त्रीवादी जाणीवेतून स्त्रियांचे जीवन रेखाटणे, स्त्रीच्या जीवनातील आस, खंत, चीड, उत्साह, आनंद, वेदना यांना शब्दाकार देणे आणि विविध प्रतिमातून स्त्रियांचे चित्रण करणे, वास्तवता, सहज सुंदरता, ओघवती शब्दकळा ही या कवयित्रीच्या कवितेच्या शब्दांची वैशिष्ट्ये आहे। आणि म्हणूनच कवयित्रीने या कवितेतून आपल्याला की स्त्रियांबद्दलचे जे काही वास्तव चित्रण आहे ते या कवितेतून सांगितलेले आहे। त्या कवितेचा भाग क्रमांक एक म्हणजे पहिले दोन जे कडवे आहेत कवितेचे, त्याचा आज आपण अभ्यास करणार आहोत। तर या कवितेमध्ये चार पिढ्यांमधील स्त्री जीवनाचे चित्रण कवयित्रीने केलेले आहे। आई, आजी, स्वतः कवयित्री आणि त्या कवयित्रीची मुलगी या चौघींचे वर्णन कवितेतून पैंजण की जे पायात घातल्यानंतर त्याचा नाजूकसा छम छम असा आवाज येतो आणि त्या आवाजाभोवती स्त्रीचे कसे जीवन बदलत असते याचे चित्रण या कवितेतून कवयित्रीने रेखाटलेले आहे। आज आपल्याला विद्यार्थी मित्रांनो बघितले तर इथे आपण दिलंय की बदलते स्त्रीचे जीवन। आज 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना बदलणाऱ्या स्त्रीच्या जीवनमानाचे सुद्धा आपल्याला वर्णन करायला हवे। आणि ते वर्णन असे आहे की आज सक्षम स्त्री दिसते आणि सक्षम स्त्री सामाजिक आणि कौटुंबिक असणारी बंधने जी आहेत त्या बंधनाला धरून स्वतः सक्षम आणि प्रगती साधण्याचा ती प्रयत्न करते आहे। आणि म्हणून हे प्रयत्न करत असताना कवयित्रीने आजच्या स्त्रीचे सुद्धा प्रगतिशील वर्णन कवितेतून केलेले आहे। पण भूतकाळातील स्त्री संघर्षमय जीवन कसे जगत असायची, संघर्षमय जीवनाचा तिचा प्रवास कसा होता आणि त्या सर्वार्थाने ती सक्षम त्यातूनही कशी राहण्याचा प्रयत्न करत असायची हा आत्मविश्वास तिने स्वतःमध्ये निर्माण केल्यानंतर आयुष्य जगत असताना आत्मविकास आपण आपला स्वतःचा साधू शकतो याचे सुद्धा वर्णन आणि एक कळत ना कळत संदेश या कवितेतून कवयित्री नीलम माणगावे यांनी दिलेला आहे। कवितेचं पहिलं कडवं जे आहे ते आधी प्रथम तुम्हाला मी वाचून दाखवते आणि मग त्याचं विश्लेषण सांगते। माझ घरातून स्वयंपाकघरात एखाद्या सम्राज्ञीसारखी ठुमकत फिरायची, ओझ्याने तिचे पाय भरून यायचे, दुखायचे, खुपायचे, घोटे काळे ठिक्कर पडायचे, कधी जखम व्हायची, चिघळायची, रक्त वाहायचं, पण नादाच्या भूलभुलैयातून बाहेर न पडता पैंजणाखाली फडके बांधवून जखमांना उब देऊन ती राज करायची। विद्यार्थी मित्रांनो, इथे कवयित्रीने कवयित्रीच्या म्हणजे तिच्या स्वतःच्या आजीचे म्हणजे भूतकाळाचे वर्णन केलेले आहे। कवयित्री म्हणतात की माझी आजी पायामध्ये 2-2 किलो वजनाचे पैंजण घालून सर्व घरभर ती फिरत असायची। स्वयंपाकघरातून माझं घरात, पुन्हा माझं घरातून स्वयंपाकघरात ये जा करत असायची आणि ते पायातल्या पैंजणामुळे एखाद्या मोठ्या महाराणीसारखी ती दिसत असायची आणि तोऱ्यामध्ये ठुमकत ठुमकत ती चालत असायची। तिला त्या पायातील पैंजणांचे ओझेसुद्धा होत असायचे। पण हे पैंजण म्हणजे एक प्रकारची सामाजिक आणि कौटुंबिक बंधनं होती असं समजून कवयित्री म्हणते की माझी आजी घरभर फिरत असायची, त्या पैंजणांचे ओझे तिला व्हायचेच व्हायचे,
पण पायांना जखम सुद्धा होत असायची आणि त्या पैंजणामुळे ती जखम चिघळायची, त्यातून रक्त सुद्धा येत असायचं, पण पैंजणाचे छुमछुम नाद जे होते त्या नादाने त्या ओढीने माझ्या आजीला भुरळ पडायची, असं कवयित्री या कवितेतून सांगतात. आपला हा जीवनाचा मोहजाल खूप विचित्र आणि वाईट असतो विद्यार्थी मित्रांनो. तो मोहजाल इथे मुद्दामून एक संदेश म्हणून कवयित्रीने पैंजण या कवितेतून सांगितलेला आहे. तर या माझ्या आजीला त्या पैंजणाचा मोह नाद जणू काही असायचा आणि म्हणून ती त्यातून कधी बाहेर पडलीच नाही. पायामध्ये 2-2 किलोचे पैंजण घालून ती सर्वत्र फिरत असायची, बागडायची, आणि त्या पैंजणाखाली जखम होऊ नये म्हणून फडकं बांधायची. त्या फडक्याने तिला ऊब यायची आणि त्या जखमांना आपलेसे करून घ्यायची अशी माझी आजी होती. आता हा भूतकाळातील स्त्रीच्या संघर्षाचा आणि जीवन वाटचालीचा प्रसंग कवयित्रीने पैंजण या कवितेतून सांगितलेला आहे. माझी आजी सारे सारे सहन करायची, पण ते पैंजण घालून सुद्धा जखम जरी चिघळलेली असली तरी सुद्धा घरभर फिरून सहन करून आयटीत घरभर हुकूमत गाजवायची अशी माझी भूतकाळातील आजी होती. हे झाले 4 पिढ्यांमधील पहिल्या पिढीतील म्हणजे की आजीचे पायातल्या पैंजणांचे वर्णन. त्यानंतर कवयित्रीने या सामाजिक आणि कौटुंबिक आजी असलेल्या बंधनाचे वर्णन, आयुष्याची इती कर्तव्यता कशी असते, बंधनात सुद्धा जीवन सहन करावे लागते अशी आजीची धारणा होती. बंधने न जुगारता प्राप्त परिस्थितीमध्ये आपण कसे राहू शकतो, नाही राहण्याचा विचार कसा करू शकतो, आणि तसेच जे जीवन आपले महत्त्वाचे म्हणजे स्त्रियांचे जे स्त्रियांचे चौकटीतले जीवन आहे त्याला जुगारून आपण वेगळे आपले जीवनाचा विचार तो करू शकतो, पण तो न करता अन्याय आणि जाण त्याची, अन्याय सहन करणे आणि मुकाट राहणे, हे माझ्या आजीच्या जीवनशैलीचे वर्णन कवयित्रीने या पैंजण कवितेत पहिल्या कडव्यामध्ये वर्णन केलेले आहे. पण आता 4 पिढ्यांमधला जो फरक इथे कवयित्री पैंजण या कवितेतून सांगते, तेव्हा कवयित्रीची आजी, कवयित्रीची आई, कवयित्री स्वतः आणि कवयित्रीची मुलगी या 4 पिढ्यांमधील स्त्रीचा जो जीवनाचा संघर्ष आहे तो संघर्ष वर्णन करता करता आजीची पण आठवण येते, आईची पण आठवण येते आहे, आणि आपण स्वतः आपले जीवन कसे व्यतीत करतो ती पण आठवण येते आहे, आणि स्वतःची मुलगी की आजच्या पिढीतील ती आहे, बदलते स्त्रियांचे जीवन कसे असते त्या पिढीतील ती आहे, तिचे सुद्धा वर्णन कवितेतून कवयित्रीने केलेले आहे. आता आपण दुसऱ्या कडव्याकडे वळूया. दुसरं कडवं मी वाचून दाखवते. माझ्या आईने पैंजण सोडून नाजूक हलक्या तोरड्या घालायला सुरुवात केली. ना पाय दुखणं, ना खुपणं, ना चिघळणं, आपल्याच तोऱ्यात ती स्वयंपाकघर, माजघर, सोपा, अंगण, माडी, गच्ची सगळीकडे मनमुराद फिरायची. अधन मधन का होईना तोरड्या टोचायच्या, साडीचे काठ फाटायचे, दोरे लोंबायचे, पण सारे दुर्लक्षून ती राजा राणी सारखी भिरभिरायची. या दुसऱ्या कडव्यामध्ये कवयित्रीने विद्यार्थी मित्रांनो स्वतःच्या आईचे वर्णन केलेले आता आहे. भूतकाळातील आजी, आत्ता सध्या आईचे वर्णन, आणि आईने पैंजणाच्या ऐवजी की जी आजी 2-2 किलोचे पैंजण घालायची, आता माझी आई बदलता थोडंसं काळ आणि त्या काळानुसार त्या पैंजणांच्या ऐवजी नाजूक हलक्या वजनाच्या तोरड्या, म्हणजेच त्यालाही पैंजण म्हणतात पण त्याचं वजन खूपसं कमी असतं, अशा तोरड्या घालायला सुरुवात केलेली आहे. पण माझ्या आईचे त्या तोरड्यामुळे कधीही पाय दुखले नाहीत, पायांना कधीही त्या तोरड्यांमुळे जखम झालेली नाही, ती जखम कधीही चिघळलेली नाही,
असे जखमेचे दुःख तिच्या वाट्याला कधी आले नाही। म्हणजे हा कवयत्रीने काळानुसार बदलत चाललेला स्त्री जीवनातील फरक इथे वर्णन केलेला आहे, सांगितलेला आहे। कवयत्री म्हणतात, स्वयंपाकघर, माजघर, पडवी, अंगण, माडी, गच्ची साऱ्या घरभर माझी आई मनमुराद मनसोक्त आनंदाने फिरत असायची। अधूनमधून तिच्या पायाला त्या तोरड्या टोचत पण असतील। कधी कधी तिच्या साडीच्या पदराचे काठ जे आहेत ते त्या तोरड्यांमध्ये अडकून कधी कधी फाटायचे आणि फाटलेल्या साडीचे थोडेफार दोरे पण लोंबायचे। पण याकडे कवयत्री म्हणतात माझी आई दुर्लक्ष करायची। म्हणजे एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो सारांश कसा आहे की स्त्री जीवन आपले जीवन जगत असताना काही काही गोष्टींवर तिला मात करावी तर लागतेच लागते, पण दुर्लक्ष पण करावे लागते। कारण की आपला संसार महत्त्वाचा आहे आणि हा संसार जपण्यासाठी ती आटोकाट प्रयत्न करते, असं वर्णन पैंजण या कवितेतून कवयत्रीने वर्णन केलेले आहे। माझी आई या तोरड्या घालून, कमी वजन होतं पण त्या कमी वजनाच्या तोरड्या घालून राजाच्या राणीसारखी घरभर बागडायची आणि हे सगळं मी स्वतः बघितलेलं आहे। म्हणून कवयत्रीच्या आईच्या काळात स्त्रीवरील सामाजिक आणि कौटुंबिक बंधने थोडीशी शिथिल झाली होती असं मला वाटतं। आजीच्या काळामधले जी सामाजिक आणि असणारी ही सगळी बंधनं कौटुंबिक याला जुगारून आजी त्या पलीकडे कधी तिने विचारच केलेला नव्हता। बदलता काळ आणि या बदलत्या काळानुसार कधी माझ्या आजीला सोप्यामध्ये किंवा अंगणात यायला बंदी होती, पण ती माझ्या आईच्या काळामध्ये थोडीशी बंदी शिथिलता त्यामध्ये आलेली आहे आणि माझी आई मात्र सगळ्या घरभर फिरत असायची। आईच्या आजच्या स्त्रीच्या असणाऱ्या बंधनातून थोडे मुक्त वातावरण जे आहे आणि ते मुक्त वातावरण विद्यार्थी मित्रांनो इथे बघा, फळ्यावर मी हा मुद्दा लिहिला आहे, भूतकाळातील स्त्रीचा संघर्षमय असणारा प्रवास आणि त्यानंतर पैंजणाचे कितीही ओझे जरी झाले तरी ते ओझे स्वीकारून पण स्वीकारणारी भूतकाळातील स्त्री होती। त्यानंतर थोडासा काळ बदलल्यानंतर ते पूर्णपणे ओझे थोडेसे झुगारून देणारी सुद्धा स्त्रीच आहे आणि त्यानंतरचा काळ म्हणजे मुक्त वातावरण। या मुक्त वातावरणाचा स्त्री स्वातंत्र्याचा जो प्रवास सुरू झालेला आहे, घरामध्ये थोडेसे मुक्त वातावरण तिला मिळालेले आहे आणि ते मिळालेले वातावरण माझी आई कशी स्वीकारत असायची आणि त्याचा ती उपभोग कसा घ्यायची, स्त्री स्वातंत्र्याचा प्रवास ती कशी करायची याचे वर्णन इथे कवयत्रीने या दुसऱ्या कडव्यामधून केलेले आहे। अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो या पैंजण या कवितेतून आपला हा भाग क्रमांक एक आज आपण अभ्यासतो आहोत आणि या उरलेल्या कवितेचे दोन भाग जे आहेत, दोन कडवे जे आहेत ते आपण पुढील व्हिडिओ लेक्चर माध्यमातून शिकणारच आहोत। पण आपल्याला नक्की मात्र पैंजण या कवितेतून या चार पिढ्यांमधील स्त्रियांचे जे काही जीवनाचा प्रवास आहे आणि बदलणारा काळ जो आहे तो नक्कीच आपल्याला समजतोय आणि समजतो तर नुसताच नाही तर कवयत्रीने सांगितलेल्या या चार पिढ्यांमधली जे काही अंतर आहे ते सुद्धा लक्षात घेऊन समाज सुद्धा ते स्वीकारतो आहे। हा बदल निश्चितच झालेला आहे आणि होणारच आहे याची आशा या कवयत्रींना लागून राहिलेली आहे आणि म्हणूनच मुक्त वातावरण असावे की जेणेकरून कुणावरही सामाजिक आणि असणारी ही काही जी काही बंधनं आहेत कौटुंबिक त्याचा कधीही त्यामध्ये असणारं ओझं न वाटता हे मुक्त वातावरण असावं, स्वातंत्र्य असावं या मताच्या या कवयत्रीने पैंजण या कवितेतून समस्त स्त्रियांबद्दल एक सक्षमता आणि तसेच स्त्रियांबद्दलचे असणाऱ्या या काही जुगारून देणाऱ्या बंधनाच्या गोष्टी आहेत त्या इथे मांडलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला या असणाऱ्या बदलत्या स्त्रियांचे जीवन ते जीवन आणि चार पिढ्यांमधील कसा बदल आहे तो या कवितेतून आपल्याला अभ्यासायला मिळतो।